नमस्कार फ्रेंड्स, संध्या रेसिपीज मध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। फ्रेंड्स, आज आपण एकदम क्रिस्पी एकदम कुरकुरीत स्वीट कॉर्न बनवणार आहोत। यामध्ये आपण असा पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे आपले स्वीट कॉर्न खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील। पण त्या अगोदर अजून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका। आपण एक वाटी ताजी मक्का सोलून घेतली आहे। आता एका पातेल्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी उकळायला ठेवायचं आहे आपल्याला। या पाण्याला छान उकळी आली की आपल्याला यामध्ये ही मक्का टाकून घ्यायची आहे आणि जवळपास 5 ते 7 मिनिटे ही मक्का आपल्याला शिजून घ्यायची आहे या पाण्यामध्ये। 5 मिनिट पाण्यात उकळल्यानंतर आपली मक्का एकदम फुलून येते, खूप छान फुलून आली आहे मक्का। आता आपण गॅस बंद करायचा आणि एका चाळणीमध्ये ही मक्का टाकून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे यातलं पूर्ण पाणी निघून जाईल। आता मक्का थंड होऊ द्यायची आहे आपल्याला। मक्का व्यवस्थित थंड झाली आहे आपली। आता ही मक्का आपल्याला एका कटोऱ्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये 3 चमच कॉर्नफ्लावर आणि 1 चमच तांदूळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तांदूळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर यामुळे ही मक्का एकदम बाहेरून कुरकुरीत होते। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मक्याच्या दाण्याला पीठ दिसता कामा नाही। आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं, कारण आपण नंतर चाट मसाला वापरणार आहोत। चाट मसाल्यामध्येही मीठ असते त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। 1/2 चमच लाल मिरची पावडर, ही मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे। त्यानंतर 1/2 चमच मिरे पावडर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये 1 चमच पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला। पाण्यामुळे आपल्या मक्काला कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित चिकटेल आणि मक्का तेलात टाकल्यानंतर हे पीठ वेगळं होणार नाही। आपलं तेलही मीडियम तापलं आहे। आता आपण त्यामध्ये मक्याचे दाणे टाकून घेऊ। आपल्याला तेल खूप कडक करायचं नाही आहे आणि सुरुवातीचे 3 ते 4 मिनिट मक्याचे दाणे हे आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, म्हणजे आपले मक्याचे दाणे तेलात फुटणार नाही आणि कढई बाहेरही उडणार नाहीत। 4 मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढून घ्यायची आहे। एखाद्या वेळेस आपले तेल जास्त तापले आणि मक्याचे दाणे जर कढई बाहेर उडायला लागले अशा वेळी त्यावर एक ताट ठेवायचे आणि दाणे उडणं बंद होईपर्यंत ताट काढायचं नाही। दाणे आपल्या अंगावरही उडू शकतात। आपले मक्याचे दाणे छान क्रिस्पी तळून तयार आहेत। आता एका झाऱ्यामध्ये हे दाणे असेच कढईवर धरायचे आहे आपल्याला, म्हणजे यातले एक्स्ट्रा तेल निघून जाईल। हे दाणे आपण आता एका कटोऱ्यामध्ये टाकून घेऊ। दाण्याच्या आवाजावरूनच तुम्ही ओळखू शकता मका किती कुरकुरीत आणि किती क्रिस्पी झाली आहेत ते। आता आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। 1 चमच चाट मसाला, 1/2 चमच काळं मीठ, 1/2 चमच जिरे पावडर, थोडीशी काळी मिरी पावडर। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला आपल्या मक्याच्या दाण्यावर हे टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण आता यामध्ये 1/2 लिंबू पिळून घेतलं आहे। आपल्याला जर आवडत असेल तर आपण यामध्ये बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटोही ॲड करू शकतो। मी फक्त कोथिंबीर टाकून घेतली आहे। धन्यवाद।